हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग फायनली आपण चाललो आपल्या डॉमिनोसाठी नवीन शूज घ्यायला, म्हणजेच नवीन टायर टाकायला. सो आपल्या करंट टायरचं सिच्युएशन सध्या खूप बेकार आहे. हा पूर्ण खालचा जो पार्ट आहे तुम्ही तो बघू शकता, पूर्ण क्रॅक गेली आहे, खूप चांगलीच क्रॅक गेलं आहे. आणि ऑलमोस्ट हे टायर मी 21,000 पेक्षा जास्त किलोमीटर वापरलं आणि ऑलमोस्ट सगळीकडेच आता क्रॅक गेले आहेत. सेम वे मागच्या टायरची पण सिच्युएशन दाखवतो. याची जी साईड आहे ती चांगली आहे, पण जर मधला पार्ट बघाल तर प्रत्येक ह्याच्यावर क्रॅक गेलेत. सो एकदा तिकडे पण आपण विचारू, कारण याच्यात पंक्चर पण बरेच लागले मागच्या टायरवर. सो चला भेटी आता मोटो ब्लॉक सेटअपमध्ये. वेलकम टू मोटो ब्लॉक सेटअप. हे आता आपण निघालो टुवर्ड्स ठाणे अपोलो टायर्सच्या इथे. मी ऑलरेडी फोनवर त्यांच्याशी बोलणं झालं आहे आणि मला एक पर्टिक्युलर टायर हवे होते, ते म्हणजे अपोलो ट्रॅम्पलर XR, जे की अपोलोची एक नवीन सिरीज हे लॉन्च झालं आहे, ट्रॅम्पलर XR. अपोलो H1 किंवा S1 हे टायर टाकण्याचा आधी विचार होता माझा, पण थोडासा रिसर्च केल्यानंतर कळालं की अपोलोची एक नवीन सिरीज निघाली आहे जे की ट्रॅम्पलर XR. जे टायर इथे मुलुंडमध्ये मी चेक केलं पण तिथे अवेलेबल नव्हते. अपोलो सत्यम टायर्स ठाणे इथे आपल्याला हे ट्रॅम्पलर XR अवेलेबल आहेत आणि तिथेच आपण चाललो, अगदी आपल्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो नॉट अ बिग डील. चला, सो हे टायर सिलेक्ट करण्यापूर्वी ऑलरेडी मी बऱ्याच टायरचं रिसर्च केलं, ह्याआधी बरेच टायर बघितले. एक तर दोन मेनली टायर्स दोन प्रकारामध्ये डिवाईड केले जातात, ते तर एक रेडियल टायर आणि दुसरं म्हणजे आपले रेग्युलर टायर, नायलॉन टायर ज्याला बोललं जातं त्या टाईपचे. सो नायलॉन टायरचं बघायला गेलं तर कॉस्ट वाईज तुम्हाला बरंच कमीमध्ये मिळतील, पण रेडियल टायर कंपॅरेटिवली थोडे महाग आहेत. आणि जर बघायला गेलं तर कंफर्ट किंवा जो आपल्या 400cc बाईकसाठी जसं रिक्वायर्ड आहे किंवा नॉर्मली स्पोर्ट्स बाईकमध्ये वगैरे जे असतात ते रेडियल टायर असतात, कारण की त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा कम्फर्ट असतो. त्याचा जो साईडचं कंपाऊंडिंग असतं ते सॉफ्ट टाईपचं असतं, ज्यामुळे कॉर्नरिंग्स वगैरेसाठी खूप बेटर हे पडतात. आणि जर तसं बघायला गेलं तर हे स्पेशली हायवे टायर्स म्हणून ओळखले जातात. जर तुमचं जास्त ऑफ रोड वगैरे यूज नसेल तर तुम्ही रेडियल टायर कधीही प्रेफर करावे, क्वालिटी वाईज ते बेस्ट असतात. आणि तेच जर बघायला गेलं तर तुमचं थोडाफार ऑफ रोड वगैरे टाईपचा यूज आहे तर तुम्हाकडे अजूनही ऑप्शन आहेत वेगवेगळे, मिशलिनमध्ये वेगळे टायर, नायलॉन टायर आहेत त्यासाठी तुम्हाला बरे आहेत, कारण की बटन टायर त्यामध्ये बरंच चांगले ग्रीपवाले मिळतात. पण स्पेशली मला आता जे माझा जो यूज आहे तो मॅक्झिमम 80-90% माझा हायवे यूज आहे आणि ऑफ रोडिंगचा असा काही स्पेशल प्लॅन नाही आहे माझा. सो हे आपण आलो आता ठाण्यामध्ये. ही वेगळ्या शेपची बिल्डिंग. जर तुम्ही आनंद इगनवरचा पिक्चर होता तो बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला नोटीस केलं असेल या बिल्डिंगचा छोटा स्केल मॉडेल जो बोलतात तो त्या पिक्चरमध्ये दाखवला आहे. हीच ती बिल्डिंग मोनालिसा. आणि आपल्याला आता जायचं टुवर्ड्स वंदना टॉकीज. अच्छा, इथे पण टायरचे सगळे आहेत. ओके, अपोलो टायर्स. इथेच आपलं काल बोलणं झालं त्यांच्याशी. राईट, चला तर भेटूया नॉर्मल सेटअपमध्ये. सो हे आपण आलो आहे जस्ट सत्यम टायर्स अपोलोचे, जे सत्यम टायर्स आहे तिथे पोचलो आहे आणि ऑलरेडी आपल्या बाईकवर काम स्टार्ट झालं आहे. आणि जे आपण टायर्स घेतो आहे ते टायर्स एकदा मी तुम्हाला दाखवून घेतो कुठे आहेत. हां, हे ते टायर्स आहेत अपोलो ट्रॅम्पलर XR. तुम्ही याची ग्रिपिंग बघू शकता, आपला फ्रंट टायर आहे, 5 इयर्स वॉरंटी आहे. सॉरी, थोडा ट्रॅफिकचा आवाज आहे, सॉरी. सो 5 इयर्स वॉरंटी आणि ही हा आपला फ्रंट टायर आहे, सेम वे जो रेअर टायर आहे सेम ग्रिपिंग आहे. आणि हे जे टायर्स आहेत ते रिसेंटली लॉन्च झाले आहेत अपोलोकडनं, आय थिंक जस्ट 6 महिन्यापूर्वीच लॉन्च झाले आहेत. सो आता सर्वात पहिला आपला रेअर टायर उतरवला होता. इझिली निघाला आपला टायर. आपला ओल्ड टायर आहे, त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता, पूर्ण गेलं
केलं आहे, पूर्ण अनइवन आहे सरफेस सगळं, म्हणजे हाताला ते क्लिअर जाणवत आहे वरखाली. आणि बघा तर यामधल्या गॅप्समध्ये बरेच मोठे मोठे क्रॅक्स आहेत. आणि हा जो आहे तो आपला नवीन अपोलो ट्रॅम्पलर XR आता आपल्या रेअर टायरवर चढवला जाईल. हा झाला आपला नवीन टायर ऑल सेट. आणि हा अपोलोचा जो टायर आहे ट्रॅम्पलर XR ट्यूबलेस रेडियल टायर आहे. सो बाईकसाठी नवीन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा दाखवतो, त्याच्यामध्ये जे टायर टायरवर पण मस्त ग्राफिक्स आहेत ते तुम्ही बघू शकता. इथे माहीत नाही किती दिवस राहतील ते, कॉर्नरिंग नंतर ते हळूहळू गायब होतील, पण आता बघाल तरी खूप मस्त वाटतात. टायर सेट आपला मागचा टायर सेट झाला सेम वे, तिकडे आता पुढचा टायर काढायची तयारी सुरू केली आहे. तोपर्यंत मी मगाशी बोलत होतो, इथे आय थिंक तुम्हाला आता क्लिअर दिसत असेल या टायरच्या याच्यावर जो कंपासचा डिझाईन असतो जी भटक्यांची निशाणी आहे काइंड ऑफ, ते इकडे आहे. माहीत नाही किती वेळ राहील पण बघायला खूप सही वाटते ते. आणि टायर बघाल तर बटन टायर खूप सिमिलर आहे, पण हा रेडियल टायर आहे प्रॉपर. सो हे फ्रंट टायर काढायचं काम चालू. आपला पुढचा टायरचा पण हे झालं आहे सेट चालवलं जातं. आणि हा पुढचा टायर एवढा जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, त्यामुळे मशीनवर नाही केलं, डायरेक्ट इथल्या इथेच लावत आहे ते. आणि एक मेन पार्ट, या टायर्सबरोबर आपल्याला ही बॅग पण फ्री मिळाली, म्हणजे दोन्ही टायरवर एक एक बॅग अशी फ्री मिळाली ज्याच्यावर अपोलोचं ब्रँडिंग आहे ट्रॅम्पलर XR. आणि ह्या स्ट्रेट बॅग आहेत, तुम्ही बॉटल्स वगैरे ठेवायला यूज करू शकता. आणि इकडनं याला बाईकच्या साईडला तुम्ही क्लॅम्पही करू शकता. सो दॅट इज अन ॲडेड ॲडव्हान्टेज. सो हे आपले दोन्ही टायर सेट झालेत. आणि हे आपण जे केलं ते अपोलो सत्यम टायर्स इथे. आणि मी जेव्हा जोपर्यंत काम चालू होतो तोपर्यंत इथल्या ओनरशी बोलत होतो, आणि त्यातून हे कळलं आहे ठाण्यातलं सर्वात पहिलं टायर शॉप आहे, म्हणजे 1979 1989 पासूनचं हे टायर शॉप आहे इकडे. आणि तेव्हापासून अगदी जोरदार झालं आहे, आय साईडचं पण त्यांचाच पार्ट आहे. आणि जर ओव्हरऑल टायरचा परफॉर्मन्स बघायचा आहे तर लवकरच आता एक पुढची राईड होईल, एक 300-400 किलोमीटरच्या आसपासची राईड असेल, त्यामुळे आपल्या टायरचा परफॉर्मन्स एकदा कळेल. सो चला की इकडच्या ओनरला भेटून निघूया इथून. सो तर मग आपले टायर हे सेट करून झाले, दोन्ही टायर आपले मागायला. आणि या सर्वांमध्ये आपला जी सर्वात जास्त हेल्प केली ते संदीप सर, आणि थँक्यू सो मच संदीप सर की एवढी चांगली डील दिली आहे. वेलकम. आणि मी आता ही कॉस्ट रिव्हील नाही करत, मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर इकडचा गुगल ॲड्रेस तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर थँक्यू सो मच, हे थोडे गुडीज पण आपल्याला मिळाले. आणि त्याचबरोबर अपोलो टायर्सवर आपल्याला एक दोन बॅग्स मिळाल्यात राईट, त्यावर दोन बॅग्ससुद्धा मिळाल्यात. सो थँक्यू, थँक्यू सो मच. वेलकम वेलकम. चला भेटू आता मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. इथून निघण्यापूर्वी एक लास्ट ज्यांचं थँक्यू बोलणं त्यांना गरजेचं आहे, ज्यांनी आपल्या बाईकवर पूर्ण काम केलं. सो बाई थँक्यू, चलो थँक्यू. सो हे झालं आपलं इकडचं काम, याचबरोबर सगळं आता पसारा आवडायची वेळ आली. सो डॉमिनरसाठी नवीन शूज असे आले किचनमध्ये पण आहेत. सो आपल्याला जे काय मिळालं ते पूर्ण एकदा तुम्हाला दाखवतो. ह्या दोन बॅग्स आहेत ज्या अपोलो टायरसोबत मिळाल्यात, त्याचबरोबर इथे त्यांनी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून अजून अपोलो टायर्सच्या किचन दिल्यात, एवढंच नाही अजूनही आहेत. आणि चला तर मग आपला पसारा इथून आवरायला घेऊया.
आणि हे सर्व डॉक्युमेंटेशन जी या टायरची 5 वर्षाची वॉरंटी आहे, याच्यामध्ये 2 वर्षाची अनकंडिशनल वॉरंटी आणि पुढच्या 3 वर्षाची काही कंडिशन्स आहेत त्यानुसार वॉरंटी आहे, जे तुम्हाला इथे कॉल करून तुम्ही विचारू शकता काही असेल, काही डाऊट्स असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व कॉन्टॅक्ट्स दिले आहेत. हे झालं आपलं इकडचं काम आणि अपोलो टायर सत्यम अपोलो टायर शेतून कळती आता. चला चलो, थँक्यू. आणि इकडची डील आहे, मी आता कॉस्ट रिव्हील नाही करत कारण की टायर्सचे कॉस्ट कमी जास्त होत असतात, पण जी मला इथे डील मिळाली आहे जी मी बाकी कालच्या दिवसात पूर्ण बरंच कम्पेअर केलेला आणि खूप चांगली डील मिळाली त्या तुलनेमध्ये मला माहीत नाही, मला आत्ताच तो फील अगदी क्लिअर जाणवायला लागला, टायर्स चेंज झाले ते आणि ब्रेकिंग पण थोडा ॲडजस्ट व्हायला वेळ, कारण की क्विक ब्रेक होते त्यापेक्षा आधीच्या जे माझे टायर्स होते MRF रेव्ज त्यापेक्षा ह्याची ब्रेकिंग खूप चांगली वाटते मला आणि जस्ट लगेच कळून येतं की आपल्या टायर चेंज करायची खूप आधीपासून गरज होती, खूप जास्त रगडावलं मी आधीच्या टायर्सना. सुपर. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया कळवा किंवा काही डाऊट असतील तर तेही विचारा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा. चलो, बाय बाय, टेक केअर.